नुकताच मुंबईत गोप्या या अपकमिंग मराठी सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च झाला. सर त्या गोप्याला आवरा. काय काय केलं काय त्यानं, काय ते नीट सांगाल की नाही? सर तो वर्गात दरवाज्यातून न येता खिडकीतून येतो. ते सुधाकरचं काट आपल्या दिशेने येत आहे. मग त्याला काय एवढं घाबराय झालं? आवड लय आगाव काट आहे, जवळ जवळ येतो गिरायकाकडून मारच खावा लागतो. याच सिनेमाच्या टीम सोबत आम्ही केलेल्या या फिल्मी गप्पा. गोप्या हा एका मुलाभोवती असलेला हा चित्रपट आहे, पण हा अर्थातच प्रतिनिधित्व केलं जात आहे अशा मुलांचं की ज्यांना अभ्यासात तेवढा रस नाही आहे, पण त्याच वेळेला त्यांच्याकडे वेगवेगळ्या अनेक कला आहेत. आपण नेहमी फक्त म्हणतो की अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचे गुण त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे त्या गुणांना जोपासण्यासाठी, तर नुसतं म्हणून फायदा नाही, ते खरंच करण्याची वेळ आता आलेली आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा प्रॉपर वेळ आहे सगळ्या पालकांनी विचार करण्याची आणि सगळ्या अर्थात शिक्षकांनी विचार करण्याची की आपण आपल्या देशाला काय देऊ शकतो. अरे काय केलंस तुम्ही, त्या बाई खरंच तुझ्यासाठी केवढं करतात आणि तू? आई माझं खरंच चुकलं ग. आता मला काय बी सांगू नकस आणि माझ्याशी बोलू बी नकस. आई शेवंते तू तरी. गोप्या दादा तू खरंच चुकलास र. मी एका शिक्षकाचा रोल करतोय, कांबळे मास्तर, जो असा वाटत नाही पण कॅनडा शिक्षक आहे. म्हणजे हा असा शिक्षक आहे की गोप्या जो आहे सिनेमाचा जो मूळ नायक त्याला मारणारा हा पहिला एक शिक्षक आहे. आणि मी गोप्याचे वडील दाखवलेलो आहे, त्याला पहिल्या धारेची लागते ते शेवटच्या धारेपर्यंत तो पितच असतो असा हा माणूस. आणि दारू पिणाऱ्या माणसाचा कर्ता पुरुष जेव्हा घरातला जेव्हा दारू पित असतो तेव्हा त्या परिवाराची काय हालत होते हे सगळ्या सिनेमात तुम्हाला दिसणार आहे. मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय. गोपे हा सिनेमा याच्यामध्ये तुम्हाला मेसेज हा दिलेला आहे की प्रत्येक खोडकर मुलगा ह्याच्यात प्रत्येक खोडकर मुलांमध्येच सुप्त गुण असतात असं नाही, काहीच खोडकर मुलांमध्ये सुप्त गुण असतात, पण ते ओळखता आले पाहिजे. आणि त्या ओळखण्यासाठी जर फादर नसेल तर गॉडफादर असावा लागतो. अरे शाळेच्या अब्रूची एवढी लक्तरं बाहेर काढायची काय गरज होती? थांब आता मीच तुला शाळेच्या बाहेर काढतो. अहो सर का मारताय त्याला? का मारताय ह्यालाच विचारा, तुला मी डबेच चोरतो. हा चोरी केलीस तू, मी त्यासाठी तेही करेन. माझी भूमिका अशी आहे, शिक्षिका आहे, शिक्षिकेची भूमिका आहे. आणि तिला मात्र या उन्हाळ गावामध्ये धमाल मस्ती करणारा मुलगा आणि खोड्या करणाऱ्या मुलावरती एक विश्वास असतो. काहीही झालं तरी हा मुलगा आपल्या शाळेची इज्जत आपल्याला वाचवून देणार आहे आणि आपल्याला कुठेतरी ह्याच्यावरती थोडासा विश्वास ठेवला पाहिजे ह्याची तिला हमी आहे आणि ती पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवते. गोपी पडला. गोप्या गोप्या दादा उठ, तुझ्या जीवनाचा गोप्याला मायबोलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा, मस्त राहा.